नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे यशस्वी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण फिजिक्स या विषयामध्ये रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर शिकतोय. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण जे लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, तर ह्या दोघांमधला डिफरन्स पाहिलेला आहे आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर त्याचे ॲप्लिकेशन पाहिले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बँकिंग ऑफ लोड काय असतं तर त्याबद्दल बघणार आहे. तर हे जे रोटेशनल डायनॅमिक्स आहे, तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल बघत होतो किंवा सर्क्युलर मोशनबद्दल आपण ऑलरेडी बघितलं. सर्क्युलर मोशन काय असतं? दॅट इज द रिव्होल्युशन ऑफ ऑर द सॉरी द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणलेलं आहे. अँड जर कॉन्स्टंट स्पीड नसेल तर त्याला काय म्हणलं आपण? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आता ह्यामध्ये पण सर्क्युलर मोशनच आपल्याला बघायचं आहे, म्हणजे आपण ही आपल्याला खूप अप्लाइड आहे आणि ह्यावरती 12th बोर्डच्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा क्वेश्चन असतो. अँगल ऑफ बँकिंग किंवा जी स्पीड लिमिट आहे तर त्याबद्दल ते क्वेश्चन असतो. हे खूप इम्पॉर्टंट आजचा विषय असणार आहे. आज जे आपण घेणार आहोत अँगल ऑफ बँकिंग और बँकिंग ऑफ रोड, तर ते खूप महत्त्वाचं आहे, त्याचे ॲप्लिकेशन पण खूप महत्त्वाचे असणार आहे. तर हा जो आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढायचा आहे किंवा बँकिंग ऑफ रोड ही जी कन्सेप्ट आपण बघणार आहे, तर हे आपण डे टू डे लाईफच्या निगडीत आहे, रिलेटेड आहे. तर ही कशी असते? आपण जेव्हा केव्हाही आपण ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो, आता सध्या लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हलिंग बंद आहे, पण जेव्हा लॉकडाऊन संपेल तर तेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करा किंवा त्याच्या अगोदर जर तुम्ही इमेजिन केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर जेव्हा आपण काय करतो, हॉरिझॉन्टल सर्फेस वरून स्ट्रेट लाईन जायचं असतं, तर तो सर्फेस पूर्ण हॉरिझॉन्टल असतो, म्हणजे जो रोड असतो तर रोड हा पूर्ण इन्क्लाइन झालेला नसतो, तर तो सरळ असतो. पण जेव्हा केव्हा तुम्हाला काय करायचं, टर्न घ्यायचं, तर टर्न घेत असताना तुम्ही एक्सपिरियन्स केलंच असेल, तर त्या रोडची एक सर्फेस काय झालेली असते, तर रेस केलेली असते, आणि एक सर्फेस कशी असते, खाली असते. मग ही एक सर्फेस रेस का केलेली असते, सरळ केल्याने का करत नाही, तर ह्यासाठी आपल्याला बघायचं आहे. तर ह्याची एक साईड वरती करणं म्हणजे रेस करणं, तर ह्याच्या पाठीमागचं काय मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे किंवा हे काय करायचं, तर ते आपल्याला बघायचं आजच्या लेक्चरमध्ये. म्हणजे आताच मी तुम्हाला जे सांगितलं, जेव्हा आपण टर्न घेत असतो, तर टर्न घेत असताना वन सर्फेस जो रेस करणं, त्यालाच आपण टिल्ट करणं असं म्हणतो आपण. तर वन सर्फेस रेस करणं कम्पेरेटिव्ह टू द इनर सर्फेस, म्हणजे ऑब्व्हियसली आउटर सर्फेस आपण रेस करतो ॲज कम्पेअर टू द इनर सर्फेस, तर त्यालाच काय म्हटलं जातं, बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. तर त्यासाठी आपली खूप साधी सिम्पल डेफिनेशन दिलेली आहे, ते तुमच्या लक्षात येऊन जात असेल. दॅट इज द सर्फेस ऑफ कर्व रोड आर टिल्टेड विथ द हॉरिझॉन्टल विथ सम अँगल. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊ, तुम्ही आता तुमच्या लक्षात येत असेल, सपोज म्हणलं हा रोडचा सर्फेस आहे आणि हा हॉरिझॉन्टल सर्फेस आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक हॉरिझॉन्टल सर्फेस आहे सपोज करा, आणि इथून काय करायचं, आपल्याला असा टर्न घ्यायचा आहे. आता टर्न घेत असताना तुमच्या कधी लक्षात येत असेल, तर एक जी सर्फेस असते तर अशी काय केलेली असते, टिल्टेड केलेली असते किंवा त्याला रेस करणं असं आपण म्हणत असतो. म्हणजे तुमच्या ह्या साईडनं बघा तुम्ही, तर आपल्या ज्यावेळेस टर्न घ्यायचा असतो, तर हा जो एक सर्फेस आहे, म्हणजे हा जो सपोज हा आउटर सर्फेस आहे, तर आउटर सर्फेस असं काय केलं तर टिल केलं आहे, आणि हा जो इनर सर्फेस आहे तर तो कसा असणार आहे, खालीच असणार आहे. मग हा जो आउटर सर्फेस रेस केलेला असतो, तर हा दोघांमधला जो अँगल असतो, म्हणजे रेस केलेला सर्फेस आणि हा हॉरिझॉन्टल सर्फेस, हा जो रेस केलेला जो रोड आहे आणि हा जो हॉरिझॉन्टल रोड आहे, तर ह्या दोघांमधला जो अँगल असतो, तर त्या अँगलला काय म्हणत असतो आपण, अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड असं म्हणत असतो. कशात येत असेल इथं बघा, द सर्फेस ऑफ कर्व रोड, म्हणजे हा जो हा कर्व रोड आहे, आपण म्हणजे हा एक हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय, हा सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशन करत असताना किंवा जो कर्व पाथून त्याला जायचंय, तर ते जात असताना हा एक हॉरिझॉन्टल सर्फेस आहे, हा आउटर सर्फेस एरिया आहे, हा इनर सर्फेस, म्हणजे हा आउटर रोड आहे, हा इनर रोड आहे. हा जो आउटर सर्फेस आहे रोडचा, म्हणजे आपण काय करणार, तर ह्या साईडनं अशी डायरेक्शन काय करतोय, चेंज करतोय, तर हा आउटर सर्फेस रेस केलेला आहे विथ अन अँगल थीटा. तर ह्या थीटालाच काय म्हणतो असतो आपण, अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग, येस अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. दॅट इज द सर्फेस ऑफ कर्व रोड आर टिल्टेड विथ द हॉरिझॉन्टल विथ सम अँगल दॅट इज थीटा. हा जो टिल केलाय किंवा रेस केलाय, तर तो थीटाने केलेला आहे. दिस इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड बघायचं आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, बँकिंग ऑफ रोड. ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची आहे. आता हा जो बँकिंग ऑफ रोड आहे, म्हणजे हे तुमच्या लक्षात असेल, तर हा एक व्हेकल आहे. आपण म्हटलं हा व्हेकलचं जे मास आहे, तर हे पॉईंट मास आहे, तर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. ह्याला आपण फोर व्हीलर पण नाही म्हणते, ह्याला टू व्हीलर पण नाही म्हणते. जी कुठली आपलं जी काय व्हेकल आहे, तर त्या व्हेकलचं मास हे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. आता ह्या व्हेकल हे रेस हा सर्फेस फिल केल्यामुळे काय असणार आहे, तर थोडं एक साईडला गेले असणार आहे. तर ह्याचं जे वेट आहे, तर हे वेट जे आहे, तर वेट ऑब्व्हियसली जे होती एमजी, म्हणजे आपण जर बघितली कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात, तर ऑब्व्हियसली वेट एमजी. हे जे वेट एमजी आहे, तर हे कुठे आहे, तर डाऊनवर्ड डायरेक्शन. हे जे वेट एमजी ऍक्ट झाले, तर हे कुठे आहे, दॅट इज डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यानंतर ह्या रोडला परपेंडिक्युलर, आपल्याला माहिती आहे रोडला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन असते कधी, म्हणजे आपला हॉरिझॉन्टल सर्फेस आहे पेंडिक्युलर, हा हॉरिझॉन्टल सर्फेस आणि रोड रेस केला, तर हा झाला. मग ह्याला परपेंडिक्युलर म्हणजे काय, ह्या डायरेक्शन जाणार आहे. मग हे जे नॉर्मल कंपोनंट आहे, तर हे काय होतं, दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व होतं. हे जे नॉर्मल रिएक्शन आहे ज्यावरती होणार आहे, किंवा हा जो नॉर्मल फोर्स लागतोय, तर हा जो नॉर्मल फोर्स आहे, तर तो काय केला, टू कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाला. एक आहे एन कॉस थीटा, विच इज व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन, आणि दुसरा जो आहे तर एन साईन थीटा आहे. हा जो एन साईन थीटा आहे, तर तो कसा हॉरिझॉन्टल इनवर्ड डायरेक्शनला आहे.
म्हणजे ज्या डायरेक्शन ते काय करते सर्क्युलर मोशन परफॉर्म करते किंवा जे टर्म घेत आहे त्या टर्म घेत असताना हा जो एन साइन थीटा आहे तर हा इन्वॉल्ड आहे. म्हणजे ह्या एन साइन थीटामुळेच काय होतो सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतो. आपण ऑलरेडी बघितलं की कुठलाही पार्टिकल असेल तर तो जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कुठला फोर्स कारणीभूत आहे दॅट इज नथिंग बट द सेंट्रीपिटल फोर्स. आणि हा जो सेंट्रीपिटल फोर्स असतो तर तो किती असतो एम व्ही व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे हा जो एन साइन थीटा आहे म्हणजे आपण काय केलं आणखीन एकदा लक्ष द्या हे जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे जे व्हेकल आहे व्हेकलवरती काय होतात दोन फोर्स ऍक्ट होत आहे. एक जो फोर्स आहे तर तो डाउनवर्ड डायरेक्शन आहे त्याला आपण वेट म्हटलं आहे दॅट इज एम जी. आणि दुसरं त्या रोडला परपेंडिक्युलर तर ही नॉर्मल रिएक्शन असते. ही जी नॉर्मल रिएक्शन आहे तर ही टू कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाली आहे. एक आहे व्हर्टिकल कंपोनंट त्याला म्हटलं आपण एन कॉस थीटा आणि जो हॉरिझॉन्टल सर्फेस आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे नॉर्मलचा तर तो एन साइन थीटा. एन साइन थीटा आहे तर हा सेंट्रीपिटल फोर्सला बॅलेन्स करण्यासाठी असतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे मी तर असं लिहू शकतो ह्याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होतात. जो पहिला फोर्स आहे तर मी सांगितलं एम जी हा एम जी एम जीला कोण बॅलेन्स करतं तर मी सांगितलं हे एन कॉस थीटा. आणि जो दुसरा सांगितला तर तो होता एन साइन थीटा. तर एन साइन थीटा जो आहे आपला एन साइन थीटा हा जो एन साइन थीटा आहे तर त्याला कोण बॅलन्स करतं तर मी तुम्हाला सांगितलं सेंटीपिटल फोर्स. हा जो सेंटीपिटल फोर्स असतो तर तो किती असतो एम स्क्वेअर अपॉन आर. आता इथे जर लक्षात येत असेल तर याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणा याला इक्वेशन नंबर टू म्हणा. आता काय करायचं फ्रॉम इक्वेशन वन अँड टू आता इक्वेशन टू ला इक्वेशन वन ला डिवाइड करायचं. तुम्हाला पुढे लिहायचं इथं डिवाइड इक्वेशन टू बाय वन. आता इथे लक्षात येत असेल जर इक्वेशन टू ला जर इक्वेशन वन ने डिवाइड केलं तर काय येणार आहे आपला आन्सर एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर होल डिवाइड बाय एम जी विच इज इक्वल टू एन साइन थीटा. एन साइन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा. आता इथे जर बघितलं तर हा एन आणि एम काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. हा एम आणि एम काय होणार कॅन्सल होणार म्हणजे राहणार काय आपलं दॅट इज व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी विच इज इक्वल टू टेन थीटा. ओके तर आपल्या लक्षात असं येते की हा जो टॅन थीटा आहे थीटा म्हणजे आपण सांगितलं अँगल ऑफ बँकिंग तर हा जो अँगल ऑफ बँकिंग आहे दॅट इज थीटा हा टॅन थीटा काय येणार आहे व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आरजी येणार आहे. हा जो थीटा आहे तर हा थीटा अँगल कशा म्हटलाय तर तो रेज केलेला सर्फेस आणि हॉरिझॉन्टल सर्फेस ह्या दोघांमधला अँगल आहे. ही जी व्ही आहे तर ती त्या व्हेकलची वेलोसिटी आहे किंवा आपण त्याला स्पीड म्हणतोय. आर हा जो हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करणार आहे ते व्हेकल तर ते आर आहे आणि जे काय आपल्याला माहिती आहे दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ती व्हॅल्यू कशी काढायची ती आपल्याला माहिती आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर काय येणार आहे आता आरजी हा डिवाइड आहे इकडे काय झालं मल्टिप्लायला झालं म्हणजे ज्याला आपण काय लिहू शकतो व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू आरजी टॅन थीटा. व्ही स्क्वेअर आरजी टॅन थीटा. आता आपल्याला जर सेफ स्पीड जर काढायची असेल दॅट इज मोस्ट सेफ स्पीड तर ही जी मोस्ट सेफ स्पीड असते सॉरी व्ही एस विच इज इक्वल टू आरजी टॅन थीटा. आता इथे जर आपण काय करणार जर स्क्वेअर रूट घेतला तर काय येणार आहे अशा पद्धतीने म्हणजे व्ही एस इज इक्वल टू दॅट इज व्ही एस म्हणजे काय दॅट इज सेफ स्पीड. VS is equal to under root of RG tan theta. VS is equal to under root of RG tan theta. VS is equal to under root of RG tan theta where VS is a that is most safe speed. ही जी VS आहे इट इज नॉट अ मिनिमम स्पीड नॉट अ मॅक्झिमम स्पीड ही सेफ स्पीड आहे. म्हणजे आपण मिनिमम स्पीड बद्दल नाही सांगत आहे किंवा मॅक्झिमम स्पीड बद्दल नाही सांगत आहे यामध्ये. जर आपल्याला सेफ स्पीड जर पाहिजे असेल म्हणजे आपल्याला त्या सर्फेसवरून जायचं हॉरिझॉन्टल सर्फेसवरून आणि आपली जर जी व्हेकल आहे तर व्हेकल स्लिपिंग नाही झाली पाहिजे किंवा त्याचं स्किडिंग नाही झालं पाहिजे तर त्यासाठी जी ती सेफ स्पीड आहे थ्री असणार आहे. म्हणजे ह्याचा वापर करून तुम्हाला काय करता येणार आहे दॅट इज हा जो व्ही एस आहे सेफ स्पीड काढता येणार आहे. त्यानंतर मोस्ट सेफ स्पीड झाल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला जे काढायचं आहे तर ते असणार आहे दॅट इज बँकिंग अँगल. काय काढायचं सेकंड बँकिंग अँगल त्याला बँकिंग असे म्हटलं जातं. बँकिंग अँगल हा जो बँकिंग अँगल आहे तर तो कशानं दाखवला जातो तर थीटानं दाखवला जातो. तर आपल्याला माहिती आहे आपलं जे इक्वेशन आलं होतं तर ते इक्वेशन काय आलं होतं इट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आरजी टॅन थीटा. त्यावरून आपण टॅन थी सॉरी टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आपण आरजी आपल्याला आलेलं होतं. मग हा जो टॅन आहे टॅन इकडल्यानंतर काय होणार आहे तर टॅन इनव्हर्स होणार आहे. म्हणजे आपण ह्या फ्रॉम इक्वेशन नंबर वन आपण काय म्हणतात थ्री म्हणूयात आपण फ्रॉम इक्वेशन नंबर थ्री आपण याला कसं लिहू शकतो दॅट इज थीटा विच इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आरजी. काय लिहू शकतो दॅट इज थीटा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर आपण आरजी. त्यावरून काय काढता येतं आपल्याला थीटा काढता येतं. काय काढता येतं थीटा. थीटा म्हणजे काय सांगितलं आपण इट इज बँकिंग अँगल किंवा त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे जो दोर सर्फेस म्हटला म्हणजे आउटर सर्फेस जो आपण रेस केलेला आहे टिल्टेड केलेला आहे आणि जो इनर सर्फेस आहे तर ह्या दोघा हॉरिझॉन्टल सर्फेस आणि रेस केलेला सर्फेस ह्या दोघांमधला जो अँगल आहे तर थीटा. तर अशा पद्धतीने काढतात म्हणजे आपल्याला काय पाहिजे तर आरची व्हॅल्यू पाहिजे
जेवढं रेडियस जास्त असणार आहे तर तेवढा अँगल कसा असेल तर कमी असेल, जेवढं रेडियस कमी तर तेवढा अँगल सुद्धा कसा असणार जास्त असणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला स्पीड लिमिट काढायचं आहे. काय काढायचं आहे? स्पीड लिमिट असणार आहे. स्पीड लिमिट म्हणजे काय? तर मिनिमम किती असणार आणि मॅक्झिमम किती असणार आहे. मिनिमम किती असेल आणि मॅक्झिमम किती असेल म्हणजे आपण ज्या अगोदर सांगितलं होतं पहिल्या इक्वेशन मध्ये, जेव्हा हा जो व्हेकल आहे व्हेकल ही कर्व सर्फेस वरून काय करते टर्न घेते, तर टर्न घेत असताना आपण जे सेफ स्पीड सांगितली तर व्ही एस इज इक्वल अंडर रूट ऑफ आर जे टॅन थीटा हे सांगितलं. पण सपोज ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी जर कमी असेल तर, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा ही जी व्हेलॉसिटी जर कमी असेल तर आपण काय करणार आहे, किंवा ही व्हेलॉसिटी सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस आपलं इक्वेशन कसं येणार आहे, म्हणजे मिनिमम स्पीड साठी किती आहे आणि मॅक्झिमम स्पीड साठी किती आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. ओके, ह्या अगोदर जे बघितलं आपण त्याची सेफ स्पीड बघितले व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जे टॅन थीटा आपण सांगितलं. आता ही जी सेफ स्पीड आहे व्ही एस ज्याला आपण सेफ स्पीड म्हणलं, पण ह्या सेफ स्पीडनं प्रत्येक वेळेस ही व्हेकल त्या सेफ स्पीडनं जाईल असं नाही. कधी कधी ह्या सेफ स्पीड दॅट इज मिनिमम व्हेलॉसिटी पण असते, कधी मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते. मग ही जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे व्हेकलची त्या कर्व सर्फेस वरून जात असताना तर ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे, किंवा जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे तर ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण पहिल्या कंडिशन मध्ये असं म्हणलं ही व्हेलॉसिटी दॅट इज लोअर स्पीड लिमिट आणि हायर स्पीड लिमिट या दोन्हीसाठी पण आपण बघणार आहे. तर हे जे लोअर स्पीड लिमिट आहे तर त्यामध्ये ही जी व्हेलॉसिटी आहे इज लेस दॅन आर जे टॅन थीटा, म्हणजे व्हेलॉसिटी ही सेफ स्पीड पेक्षा कमी आहे. दॅट इज आर जे टॅन थीटा आपण सांगितलं आहे, दॅट इज मिनिमम व्हेलॉसिटी दॅट व्ही वन इज लेस दॅन आर जे टॅन थीटा हे सांगितलं आहे. म्हणजेच काय तर सेंट्रिफ्युगल फोर्स इज लेस दॅन द एन साईन थीटा. म्हणजे आपण इथं ऑलरेडी बघितलं आहे व्हेकल जेव्हा ह्या पॉईंटला आहे ह्या पॉईंट असल्यावरती व्हेकलवरती कुठले कुठले फोर्स ऍक्टिव्ह होतात तर आपण सांगितलं दॅट इज वेट एमजी विच इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. त्यानंतर सांगितलं नॉर्मल रिॲक्शन असते. नॉर्मल रिॲक्शन ही टू कंपोनंटमध्ये रिझॉल्व झालेला आहे. आपण ऑलरेडी सांगितलं की नॉर्मल रिॲक्शन होती तर ही जी नॉर्मल रिॲक्शन ती व्हर्टिकल कंपोनंट आणि दॅट इज हॉरिझॉन्टल कंपोनंट असे दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाले आहे. जे पहिलं कंपोनंट आहे व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला तर एन कॉस थीटा हे ऑलरेडी आपण बघितलं आहे, आणि हे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे दॅट इज एन साईन थीटा तर हे आपण बघितलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता इधं काय होतं. जर आपण आता सांगितलं आपण ही जी स्पीड लिमिट आहे तर त्याला आपण व्हीएस असं म्हणलेलं आहे, तर ह्यापेक्षा जर कमी स्पीड असेल तर त्यावेळेस ह्याला बॅलन्स कोण करतं तर दॅट इज कंपोनंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला आपण एफ एस असं म्हणलेलं, दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणत असतो. हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर तो बॅलन्स करतो. हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर तो कशामध्ये असतो, तर हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे टायर आणि रोडचा सर्फेस आहे तर त्यामध्ये असतो. मॅनकिंग इथं सांगितलं कर्व सर्फेस आहे तर त्या कर्व सर्फेसवरून हा खाली पडणार नाहीये. तर इथं बघत असताना आपल्या लक्षात येतं हा जो एफ एस आहे ज्यावेळेस व्हेलॉसिटी मिनिमम असते लोअर स्पीड लिमिट आहे तर त्यावेळेस हा जो जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर तो हा अलॉन्ग द इन्क्लिनेशन असतो अपवर्ड डायरेक्शनला. हे जी डायरेक्शन आहे ऑब्व्हियसली फोर्स इज वेक्टर क्वांटिटी, तर हे जे डायरेक्शन आहे तर आपण सांगितले अलॉन्ग द इन्क्लिनेशन असते. तर इथं बघत असताना हा जो एफ एस आहे तर हा एफ एस सुद्धा काय केलं तर दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाला, एक आहे व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता इथे जर बघितलं तर व्हर्टिकल कंपोनंट कुठला आहे तर एफ एस कॉस थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट कुठला आहे एफ एस साईन थीटा. हा जो एफ एस एफ एस कॉस थीटा आहे तर हा एफ एस कॉस थीटा हा पॅरलल आहे कुणाला एन साईन थीटा आहे, बट ह्याच्या कसं आहे तर अपोजिट आहे. मी आणखीन एकदा सांगतोय हा जो एफ एस आहे तर हा एफ एस कसा आहे तर हा पॅरलल आणि अपोजिट टू द एन साईन थीटा आहे. इथे लक्षात सगळ्यांच्या मी असं सांगितलं हे जे नॉर्मल आहे तर नॉर्मल टू कंपोनंटमध्ये रिझॉल्व झालाय आणि हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तर हा सुद्धा काय झालं तर टू कंपोनंटमध्ये रिझॉल्व झालाय, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला इथे लिहिणार आहे म्हणजे कोण कोणाला बॅलन्स करतं. इथून आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटून जाईल एम जी विच इज इक्वल टू काय येणार आहे तुम्ही सांगायचं आहे, दॅट इज एन कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. काय लिहिणार आहे आपण एन कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. दुसरं इक्वेशन आपण काय लिहिणार आहे आता हे बघा ह्याला बॅलन्स करते मी सांगितलं एम जीला कोण बॅलन्स करते एफ एस कॉस थीटा प्लस एन कॉस थीटा. इथे जर बघितलं तर ह्या डायरेक्शनला एफ एस कॉस थीटा आहे आणि ह्या डायरेक्शनला कुठला आहे तर सेंट्रिफ्युगल फोर्स आहे जो आपण इथं बघितलेला आहे. म्हणजे आपल्याला काय येणार आहे सेंट्रिफ्युगल फोर्स प्लस एफ एस कॉस थीटा. आणखीन एकदा मी काय म्हणतोय सेंट्रिफ्युगल फोर्स प्लस एफ एस कॉस थीटा तर त्याला बॅलन्स कोण करतं तर एन साईन थीटा. आले लक्षात? तर इथं आपण काय लिहिणार आहे एन साईन थीटा ह्याला इक्वेशन नंबर वन म्हणा एन साईन थीटा विच इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स सांगितलं आपण दॅट इज एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर ह्याला व्ही वन म्हणलं तरी चालेल प्लस एफ एस कॉस थीटा. आता काय करा हे जे प्लस आहे हे ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे लेजिसला गेल्यानंतर तर मायनस होणार आहे. म्हणजे तुम्ही ह्याला असे लिहू शकता एम व्ही वन स्क्वेअर डिवाइड बाय आर विच इज इक्वल टू एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा. ओके, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर काय म्हणायचं इक्वेशन नंबर टू. ओके,
आता इक्वेशन नंबर वन आहे, इक्वेशन नंबर टू आहे, तर आपल्याला पुढे काय करायचं आहे, इक्वेशन वन इक्वेशन टू ला डिवाइड करायचं, म्हणजे आपण पुढे काय लिहिणार, डिवाइड इक्वेशन वन बाय टू. इक्वेशन वन ला जर इक्वेशन टू ने डिवाइड केलं तर काय येणार आपलं, हे एम व्ही वन स्क्वेअर डिवाइड बाय आर डिवाइड बाय एम जी विच इज इक्वल टू, हा येणार आहे एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा तो होल डिवाइड बाय काय येणार आहे, दॅट इज एन कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. साधं सिंपल आहे. आता थोडीशी मिस्टेक झाली आपल्याकडून, हा जो एफ एस कॉस थीटा आहे, तर एफ एस कॉस थीटाला बॅलन्स करण्यासाठी हा जो वर्टिकल कंपाउंड आपण घेतला, तर हा कॉस थीटाच्या ऐवजी ऑब्व्हियसली काय असणार आहे, साईन थीटा. ही माझी मिस्टेक आहे. तर इथं तुम्हाला काय लिहायचं, तर हा साईन थीटा लिहायचा आहे, म्हणजे एम कॉस थीटा प्लस एफ साईन थीटा, तर हा एम जी असणार आहे. मग इथे पण आपल्याला बदल असणार आहे, एफ एस कॉस थीटाच्या ऐवजी काय लिहिणार, तर तुम्ही साईन थीटा लिहिणार आहे. त्यानंतर सेम पुढे पण होणार आहे आपलं, हा जो एल कॉस थीटा प्लस एफ एस कॉस थीटा, तर ह्या कॉस थीटाच्या ठिकाणी काय लिहायचं, आपल्याला साईन थीटा लिहायचं आहे. थोडंस करेक्शन करायचं सगळ्यांना. आता हे केल्यानंतर काय येतं, हे बघा, एम आणि एम हा कॅन्सल झाला, हा इथं राहिला व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू आर जी इन टू, ही टर्म येणार आपल्याला, ही जी पुढची टर्म आहे, एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा. स्टेप सांगणार आहे, तर ती पुढची स्टेप सांगत असताना पसरवणे इकडे लक्ष द्यायचं आहे. तर काय सांगणार आहे, तर इथं हे ज्या पुढची स्टेप आहे, तर डिरेक्टली तुम्हाला आन्सर दिलेलं आहे बुकमध्ये, पण त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय काय करायचं, आपलं हे जे इक्वेशन आहे, तर ह्या इक्वेशनला एन कॉस थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मी काय सांगितलं, हे जे आपल्याला इक्वेशन नंबर थर्ड आलेलं आहे, सपोज आपण इक्वेशन नंबर थ्री जर म्हटलं, तर इक्वेशन नंबर थर्डला तुम्हाला काय करायचं आहे, एन कॉस थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. सपोज आपण इथं करूयात, व्ही स्क्वेअर हा आर जे आपला असा आहे, त्याला आपण केलं इथे काय ना थ्रो आउट, हे बघा मी एन कॉस थीटाने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, म्हणजे काय केलं, मग जे डिवाइड केलं, तर इथे झाला एन कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा, इथे पण एन कॉस थीटा आणि इथे एन कॉस थीटा येणार आहे, म्हणजे हे जे चार आहे, सगळ्यांना एन कॉस थीटाने आपण काय करणार, डिवाइड करणार. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, म्हणजे हा काय येणार आहे, तर एन साईन थीटा मायनस हा जो एफ एस साईन थीटा आहे. आता सपोज मी ह्याला जे डिवाइड करणार होतो, म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला, तर एन कॉस थीटाने डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं, तुम्ही म्हटलं तर एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा, त्याला आपण डिवाइड करणार आहे, तर कशी एन कॉस थीटा प्लस एफ साईन थीटा. पण ह्याला डिवाइड करताना मी तुम्हाला काय सांगितलं, एन कॉस थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, एन कॉस थीटा आपण एन कॉस थीटा, तर हा किती असणार, तर वन असणार. तर तुम्ही म्हणाल हे काय घेतलं, तर हे आपल्याला कन्सिडर आपण करत असतो, ठीक आहे. तर हा जो एन कॉस थीटा आहे, तर हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय, म्हणजे ह्याला पण मल्टिप्लाय येणार आहे एन कॉस थीटा, आणि ह्या काय होणार, ह्यालाही काय येणार आहे एन कॉस थीटा मल्टिप्लाय येणार आहे. त्यानंतर हा जो वरचा एन कॉस थीटा आहे, म्हणजे हा एन कॉस थीटा गेला डिवाइड बाय, आपल्याला माहिती होल डिवाइड बाय काय घेतलेला आहे आपण, दॅट इज एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा. आता ह्याला डिवाइड काय करायचं आहे, तर हा जो आहे, तर खाली अंतर काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे हा एन कॉस थीटा इथला गेला आणि कुठे येणार, तर इथे येणार एन कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा. तर पुढे बघा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी, हा जो एन एन आहे, तर कॅन्सल होणार आहे, कॉस थीटा कॅन्सल झाला, त्यानंतर एन कॉस थीटा एन कॉस थीटा कॅन्सल आहे, आणि साईन थीटा पण कॉस थीटा हा टॅन येणार आहे. पुढे आपण लिहिलं व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू आर जी अंडर रूट ऑफ साईन थीटा पण कॉस थीटा, तर हा आपला टॅन थीटा आहे, मायनस काय येणार आहे, हा एफ एस डिवाइड बाय एन होल डिवाइडेड बाय हा काय, हा कॅन्सल झाला, तर वन प्लस एफ एस अपॉन एन, एफ एस अपॉन एन ॲज इट इज ह्या एफ एस अपॉन एन, एफ एस हा दॅट इज एफ एसला आपण सांगितले कंपोनंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यानंतर काय म्हणलं आपण, हा कॉस सॉरी हा साईन थीटा आपण कॉस थीटा हा काय असणार, तर टॅन थीटा एन असणार, म्हणजे हा जो व्ही स्क्वेअर आहे, तर हा आहे आर जी इन टू टॅन थीटा मायनस एफ एस अपॉन एन, वन प्लस एफ एस अपॉन एन टॅन थीटा. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय माहिती आहे, तर एफ एस विच इज इक्वल टू एन इन टू व्ही एस, दॅट इज व्ही एस म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा जो एन आहे, तर एन काय, दॅट इज एनला काय सांगितलं होतं आपण, दॅट इज नॉर्मल आहे, आणि हा जो एफ एस आहे, दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता ह्यावरून काय लिहिता येतं तुम्हाला, एफ एस आपण एन हा जो एन मल्टिप्लाय इकडे आले काय होणार, तर डिवाइड होणार, म्हणजे तुम्हाला काय लिहिता येतं, एफ एस डिवाइड बाय एन विच इज इक्वल टू व्ही एस, हे लक्षात ठेवायचं आहे, एफ एस डिवाइड बाय एम एन विच इज इक्वल टू व्ही एस. मग हे जे इक्वेशन आहे, तर हे इक्वेशन तुम्हाला ह्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. हे इक्वेशन जर तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवलं, म्हणजे काय, हे जी व्हॅल्यू आहे कोणाची, एफ एस आपण एन, तर त्याची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, तुम्हाला व्ही एस ठेवायची आहे.
मी व्यूअर्स काय सांगितलं तर मला तुम्हाला दॅट इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे जर ह्यामध्ये ठेवलं तर काय येतं दॅट इज आता काय करा हे जे इक्वेशन नंबर आलेलं आहे सपोज झालं इक्वेशन नंबर 4 म्हणा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स म्हणजे ह्या जर इक्वेशन नंबर 4 चं जर आपण काय घेतलं स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे काय येतं सिम्पली इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी इन टू हा टॅन थीटा टॅन थीटा लिहा मायनस हा काय येणार आहे म्यू एस डिवाइडेड बाय वन प्लस हा काय येणार म्यू एस इंटू टॅन थीटा लक्षात आलं असेल सगळ्यांच्या मी म्हणलं व्ही विच इज इक्वल टू आर जी आता हे व्ही वन लिहायचं आपल्याला हे जे असणार आहे व्ही वन म्हणजे मिनिमम स्पीड लिमिट आहे हे जी मिनिमम स्पीड लिमिट आहे म्हणजे आपण सांगितलं सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा हा फोर्स कसा आहे तर कमी असणार आहे तर ही जी व्हेलोसिटी आहे व्ही वन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा हे आपल्याला इक्वेशन येणार आहे सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच आता जर तुमच्याकडे व्ही इज इक्वल टू आर जी अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस वन प्लस म्यू एस टॅन थीटा त्याच्यामध्ये आपल्याला काही कंडिशन बघायचं सपोज हे जे म्यू एस आहे म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तर ह्याची जी व्हॅल्यू असणार आहे आपण म्हणजे ह्याची व्हॅल्यू खूप कमी आहे म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे सॉरी आपण म्हणलं जो अँगल आपण जो रेज केलेला आहे तर हा जो अँगल थीटा आहे तर हा थीटा मिनिमम आहे दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू झिरो दॅट इज थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू जर झिरो जर आपण यामध्ये ठेवलं तर आपल्याला काय येऊन जायचं बघा व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी काय असं इंटू टॅन थीटा हा जो टॅन थीटा आहे तर टॅन थीटा टॅन झिरो हा किती असणार आहे तर झिरो असणार आहे झिरो मायनस म्यू एस दॅट इज झिरो सॉरी इथे काय केलेलं आहे आपल्याला दिलं आहे की हा जो म्यू एस आहे तर म्यू एस हा लेस दॅन इक्वल टू टॅन थीटा दिलेला आहे म्हणजे हा जो म्यू एस आहे दॅट इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तर ह्याची जी व्हॅल्यू आहे तर लेस दॅन इक्वल टू टॅन थीटा आहे जर आपण ह्याची जी व्हॅल्यू आहे म्यू एसची जर टॅन थीटा घेतली तर टॅन थीटा मायनस टॅन थीटा दॅट इज झिरो वन प्लस म्यू एस इंटू टॅन थीटा तर झिरो आपण एनिथिंग ऑब्व्हियसली काय असणार आहे झिरो असणार आहे म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे व्ही वन आहे तर ही व्ही वन किती असणार आहे तिथं तर झिरो असणार आहे म्हणजे ही जी व्हॅलोसिटी आहे तर किती असणार आहे झिरो मीटर पर सेकंड दॅट इज मिनिमम व्हॅलोसिटी तर हे आपल्याला काढले व्ही वन इज इक्वल टू झिरो मीटर पर सेकंड जर इन्क्लाइनेशन नसेल तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं स्मॉलर अँगलसाठी आपण घेतलेला आहे आता हे घेतलं आपण कशासाठी घेतलं ज्यावेळेस व्ही वन हा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा कमी दॅट इज मिनिमम स्पीड लिमिट सांगितलं तर झिरोने जाऊ शकतो आता आपल्याला मॅक्झिमम स्पीड लिमिट बघायचं तर मॅक्झिमम स्पीड लिमिट किती असेल आपण मग असे बघितलं की हा जो एन साईन थीटा होता तर हा एन साईन थीटा हा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा कसा होता जास्त होता एन साईन थीटा हा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा जास्त होता आता इथं आपण सेकंड केसमध्ये काय बघतोय तर हा जो एन साईन थीटा आहे तर हा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा कमी आहे म्हणजे एम व्ही टू स्क्वेअर आपण आर म्हणजे हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे इज ग्रेटर दॅन द एन साईन थीटा मग काय बघितलं होतं आपण एम व्ही वन स्क्वेअर आपण आर इज लेस दॅन द एन साईन थीटा आपण बघितलं होतं म्हणजे मगाच्या कंडिशनमध्ये आपण जेव्हा बघितलं होतं तर मगाच्या कंडिशनमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स हा कमी होता एन साईन थीटापेक्षा ह्या केसमध्ये काय सांगतो आपण हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तर हा ग्रेटर आहे एन साईन थीटापेक्षा तर ही कंडिशन लक्षात ठेवायची आणि ही जी व्हेलोसिटी आहे तर ही स्पीड लिमिट दॅट इज अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा तर त्यापेक्षा जास्त आहे आता जर अशी कंडिशन असेल तर आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे इथे जे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असणार आहे तर ते कुठं असणार आहे दॅट इज अलॉंग द इन्क्लाइनेशन असेल अलॉंग द इन्क्लाइनेशन असेल पण कसं असेल अपोजिट डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आपण बघितली इथं हा जो एपीएस आहे तर एपीएस हा काय झाला तर दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व झाला आहे पहिला हा एपीएस कॉस आणि दुसरं दॅट इज हॉरिझॉन्टल अँड अलॉंग द सेंट्रीफ्युगल फोर्स दॅट इज एन साईन थीटा आणि दुसरा जो सांगितला आहे सेकंड कंपोनंट आहे तर हा व्हर्टिकल कंपोनंट आहे पण अलॉंग द डाउनवर्ड डायरेक्शन दॅट इज एपीएस साईन थीटा ऑब्व्हियसली मागे जे आपण सांगितलं होतं हे जे नॉर्मल रिएक्शन असते तर हे जे नॉर्मल आहे तर ह्या जो रोडचा सर्फेस आहे तर रोड सर्फेसला कसं असणार आहे तर परपेंडिक्युलर आणि हा नॉर्मल रिएक्शनचा टू कंपोनंटमध्ये रिझोल्युशन झालेला आहे पहिले एन कॉस थीटा विच इज व्हर्टिकली अलॉंग द अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरं एन साईन थीटा विच इज व्हर्टिकली अलॉंग द हॉरिझॉन्टल सॉरी इनवर्ड डायरेक्शन आता इथे जर तुम्ही बघितलं तर एन कॉस थीटा याला एफ साईन थीटा एफ ए साईन थीटा आणि एम जी हे दोघं जण बॅलन्स करतात म्हणजे मी काय लिहू शकतो फ्रॉम दिस डायग्राम वी कॅन राईट हिअर एम जी प्लस एफ एस साईन थीटा विच इज इक्वल टू एन कॉस थीटा याला तसं लिहू शकतो आपण एम जी विच इज इक्वल टू एन कॉस थीटा मायनस एफ एस साईन थीटा याला म्हणा इक्वेशन नंबर वन दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण काय लिहिणार आहे एन साईन थीटा किंवा आपण जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तर सेंट्रीफ्युगल फोर्स सगळ्याला माहिती आहे एम व्ही टू स्क्वेअर डिवाइड बाय आर आपण आताच इथे लिहिलं आहे विच इज इक्वल टू एन साईन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा इक्वेशन नंबर टू म्हणा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे काय करणार मग डिवाइड इक्वेशन टू बाय वन डिवाइड इक्वेशन टू बाय वन इक्वेशन टूला जर इक्वेशन वन डिवाइड केलं तर हे काय येणार आहे आपलं एम व्ही टू स्क्वेअर डिवाइड बाय हे आर एम जी
which is equal to n sin theta plus fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. ऑब्वियसली ये मेन कैंसल होणार आहे, हा आर जी डिवाइड आहे तिकडे अंतर मल्टीप्लाय होणार, म्हणजे आपल्याला काय येणार व्ही टू स्क्वेअर विच इज इक्वल टू हा काय तर एन साईन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा. आता मगाशी जसं आपण एन कॉस थीटा मल्टीप्लाय डिवाइड केलं होतं सेम इथं पण करायचं आहे. हे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे पण हे तुम्हाला ऍडजस्टमेंट करायचे एन कॉस थीटा, नाही तर तुमच्या लक्षात नाही येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आपण ह्या स्टेपला नंतर काय केलं तर एन कॉस थीटाना मल्टीप्लाय डिवाइड केलेलं आहे ह्या स्टेपला लक्षात ठेवायचं आहे. फुल डिवाइडेड बाय n cos theta divided by n cos theta minus fs sin theta divided by n cos theta. डायग्राम कशात आली असेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आपल्या तुम्ही बघू शकता. नंतर आता जर पुढे तुम्ही सॉल्व केलं तर काय येणार आहे हे बघा. हा n आणि n कॅन्सल झाला, sin theta आपण cos theta काय राहणार आहे हा tan theta हा डिवाइड बाय आर जी राहील. tan theta प्लस कॉस थीटा कॅन्सल राहिलेला इथं एफ एस डिवाइड बाय एन फुल डिवाइडेड बाय एन कॉस थीटा कॅन्सल झाला दॅट इज वन मायनस हा साईन थीटा आपण कॉस थीटा टॅन थीटा हा काय येणार आहे एफ एस डिवाइड बाय एन इन टू टॅन थीटा हे आपला येणार आहे. त्याला पुढे कंटिन्यू करा अँड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स तर हा येणार आहे आर जी इन टू तर काय आला इथं टॅन थीटा. आता दुसरा आपल्याला माहिती आहे मगाशी जसं आपण सांगितलं होतं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू एन इन टू व्ही एस. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट हिअर एफ एस अपॉन एन विच इज इक्वल टू काय असणार आहे तर व्ही एस असणार आहे. म्हणजे इथे जे होत होतं एफ एस अपॉन एन तर त्याची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण तर व्ही एस घेणार आहे. म्हणजे मी इथे काय घेऊ शकतो दॅट इज टॅन थीटा प्लस व्ही एस होल डिवाइडेड बाय इथे काय येणार आहे वन मायनस व्ही एस टॅन थीटा ह्याला आपलं व्ही टू. आता इथं आपल्याला काय कंडिशन ठेवायचे इथे काय सांगितलंय हा जो थीटा असणार आहे तर हा थीटा मॅक्झिमम असणार आहे. हा जो थीटा आहे तर हा थीटा कसं आहे तर मॅक्झिमम आहे. हा जर थीटा मॅक्झिमम असेल तर जास्त जास्त किती येऊ शकतो इफ थीटा इज इक्वल टू 90 degrees थीटा इज इक्वल टू 90 degrees किंवा त्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं दिलं आपल्याला थीटा दिलाय विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 45 degrees दिलेला आहे. जर असं जर असेल तर ही जी कंडिशन आहे म्हणजे हा जो व्ही टू येणार आहे तर आपला किती येणार आहे तर इन्फिनिटी येणार आहे असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे व्ही टू किती तर इन्फिनिटी असणार आहे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी एक कंडिशन दिलेलं आहे तर ह्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय हा जो व्हीयूएस आहे तर हा व्हीयूएस किती ठेवायचा आहे तर 0 ठेवायचा आहे. जर व्हीयूएस म्हणजे दॅट इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा जर 0 ठेवला तर काय येणार आहे आपल्याला दॅट इज व्ही टू विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हा काय येणार आर जी हा काय येणार आहे टॅन थीटा प्लस हा 0 असणार आहे. वन मायनस 0 इंटू एनिथिंग दॅट इज हा येणार हा वनच येणार आहे. म्हणजे काय आलं हे आर जी टॅन थीटा कधी जर आपण व्हीयूएस हा जर 0 ठेवला म्हणजे जर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याच्यामध्ये काय फ्रिक्शन झालेलंच नाही आहे म्हणजे व्हीयूएसची व्हॅल्यू जर 0 असेल तर आपल्याला व्ही टू जे येणार आहे तर तो किती येणार अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो हा बँकिंग ऑफ रोड ही जी कन्सेप्ट आहे तर ही खूप महत्वाची आहे. तर ह्यामध्ये आपण बघत असताना ही जी मिनिमम स्पीड बघितली मॅक्झिमम स्पीड बघितली त्याचबरोबर जो थीटा कसा काढायचा मोस्ट सेफ स्पीड बघितलेली आपण त्यानंतर जो अँगल ऑफ बँकिंग आहे जर ऑब्व्हियसली थीटा आपण आता सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी तरी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके वेट डायग्राम हा डिफाईंड बँकिंग ऑफ रोड असं तुम्हाला विचारलं जातं. 3 mark क्वेश्चन असतो किंवा आपल्या एखादा क्वेश्चन विचारतात ते तुम्हाला सर्व आलं पाहिजे. ओके उद्यासाठी होमवर्क हेच तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे डिफाईंड अँगल ऑफ बँकिंग हे 1 mark लिहायचं आहे. त्यानंतर बँकिंग ऑफ रोड हे डिफाईन करायचं तुम्हाला. बँकिंग ऑफ रोड ही डेफिनेशन आहे अँगल ऑफ बँकिंग हे थीटा विथ डेफिनेशन त्याचं डेरिवेशन पूर्णपणे लिहायचं आहे. आणि हे जे मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड आहे तर हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. जर तुम्हाला हे पूर्ण समजत असेल किंवा काही डाऊट आलेले आहेत म्हणजे तुम्ही सगळेजण फोन करताय तसं सर्वांना समजते चांगल्या पद्धतीनं सर्वांचा रिस्पॉन्स हा खूप छान आहे असाच रिस्पॉन्स देत राहा. आणि जर आवडल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तर तो तुम्ही नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर खाली कमेंटही केलं तरी चालतील. आपले जे आतापर्यंत सबस्क्रायबर आहे तर 100+ सबस्क्रायबर झालेले आहेत 4 ते 5 दिवसामध्ये तर हे सबस्क्रायबर आपले आणखी वाढले पाहिजे. ज्या ज्या मुलांना ह्याची गरज आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधल्या तर त्या मुलांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. ओके थँक्यू.